नमस्कार गाववाल्यांनो, कसे असात? मजेत मा? तुम्ही बघता असात कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचा. मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या मालवणी चिमटे डिशक्याव या विशेष कार्यक्रमात तुमचा स्वागत करत आहे. सध्या कोकणा सण उत्सवाचा वातावरण असा. आषाढ महिनो सरलो काय श्रावण येता ह्या तुमका माहितीच असा. पण गेली 10-12 वर्षा 10-12 पावटी आषाढीलो, मग श्रावण इलो आणि मग भाद्रपद. पण मुंबई गोवा हायवेचा काम काय पुरा होणार नाही. दरवर्षी पावसाळे येता, मुंबई गोवा महामार्गावर पाणी भरता, रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते पडतात आणि गाडी चलवून चलवून ड्रायव्हरांच्या कमरेचा टुणटुणा होता. पण ह्यो मुंबई गोवा हायवे काय पुरो होणार नाही. दरवर्षी चतुर्थी इली का पुढारी महोदयांक आठवण येता, आता चाकरमानी कोकणात जातले, वाईज मुंबई गोयार नजर घालू गोई. मग महामार्गाची पाहणी करतात आणि अल्टिमेटमही देतात, पण काम मात्र तशाचा तसा. एक एक दिवस ढकली ढकली तोंडाचे बाता मारीत हे पुढारी रस्त्यात जाम बटर लावचा काम करतात. मग चतुर्थी येता, चाकरमानी गावात येता आणि परत मुंबई काय जाता. पण महामार्गाचा काम मात तसाच असता. मग परत ये रे माझ्या मागल्या. मुंबई गोवा महामार्गाचा काम खेका अडकला. नक्की झाला तरी काय मुंबई गोवा महामार्ग? होत प्रश्न कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांका पडलो असा. आता वाईज कोकण रेल्वेकडे जाऊया. कोकण रेल्वे म्हणजे कोकणी माणसांच्या आपुलकीचा विषय आणि किशाक परवडणारा विषय. दरवर्षी कोकण रेल्वे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचो हात हातात धरून चतुर्थी निमित्तान 250 जास्त रेल्वे गाडये सोडता. ही एक बरी खबर असा. पण या रेल्वे गाड्यांचं आरक्षण पडला रे पडला का 5 मिनिटाच्या आधी सगळे गाडये फुल होतात. हो एक मोठा प्रश्न असा. नक्की चालला हा काय? या सगळा करता हा कोण? शिवाय चाकरमानी 150 ते 200 रुपयात मुंबईतून कोकणात येतात, पण स्टेशनावरसून घरात जाव रिक्षावालो काका 700 ते 800 रुपये मागता. ह्याच्यावर कोणाचाही नियंत्रण नाही असा. ह्याची चौकशी करूची असे कोकण रेल्वे प्रवासी म्हणतात. आता वाय लाईटवाल्यांका शॉक देऊया. पाऊस पडता तासभर आणि लाईट जाता दिसभर आणि बिल मात येता येता मोठा हातभर, अशी म्हण आणि रिला तुमका सोशल मीडियावर बघूक मिळतात. पण हीच खरी गजाल असा. वाईट वारो आणि पाऊस पडलो रे पडलो का सकाळी गेलेली लाईट रात्री येता, कधी कधी तर रातची येणारच नाही, वस्तेकत थडे रावता. अशी स्थिती आपणा कोकणात बघूक मिळता. हेरवी दर सोमवारचो मेंटेनन्स करूचो असा म्हणान लाईट काढणारे महावितरणचे हे कर्मचारी कसलो तरी मेंटेनन्स करतात? होच एक लोकांका मोठो प्रश्न पडलो असा. आता वाईज लाल परीची कळ काढ्या, म्हणजे आमच्या लाडक्या एसटीची. एसटी म्हणजे गावखेड्यातली लाल परी. अगदी खायच्याय खाची खाळग्यातनं प्रवाशांका त्यांच्या कामाच्या जाग्यावर आणूचा आणि नेऊचा काम करता. पण हल्ली हेच एसटी टायमार सुटणत नाय, शिवाय मधीच अर्ध्या वाटेर बनय पडतात, असे गजाली प्रवासी लोक करतात. एसटी महामंडळान लाल परीचं वाईज मेंटेनन्स ठेवचो, असे गजाली लोक करतात. कालपासून कोंबे आणि कोंबडी गजाली करतात. तुझा काय खरा नाही आणि माझा काय खरा नाही, कित्याक तर आज गटारी असा. कोणाचा मटण करतले हे तळी राम आणि मजा मारतले काय जाणो, आज नाही उद्या तंदुरी नाही तर रसो हे करतलेस. आज गटारी असा म्हणान गटरात पडासर पिऊ नका. मुळात गटारी अमावस्या नसान ती खरी गथारी अमावस्या असा. गत म्हणजे गेलेलो आहार. श्रावण महिनो ह्यो पवित्र महिनो मानलो जाता. पावसाळी थंड वातावरणात मांसाहार नीट पसना नाही म्हणान श्रावण महिन्यापासून गौरी पूजनापर्यंत मांसाहार काही भागात बंद ठेवलो जाता. शिवाय या काळात दारू कांदो लसूण याचा लोक सेवन करत नाही म्हणान श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी दर्श अमावस्या म्हणजे
तुमच्या भाषेत गटारी आणि पण शुद्ध भाषेत गतहारी अमावस्या साजरी केली जातात. चला तर गाववाल्यानो, मी या हडेच थांबतोय. आता नागोबा म्हणजे नागपंचमी जवळ येत आहात. पातोळे करा आणि पोटभर खाया आणि हो मालवणी चिमटे ढिशक्याव. तो कार्यक्रम तुमका कसो वाटलो ह्या आमका खाली कमेंट करून सांगा. आणि कोकणातले ताजे ताजे बातमी बघूशासाठी हडे तडे खळ जाऊ नका. बघत रवा कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.